राणे यांच्या अधीश बंगल्याच्या अवैध बांधकामावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. नारायण राणे उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेले आणि उच्च न्यायालयानं अवैध बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. नारायण राणेंना मोठा धक्का होता. मात्र आता सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय हे पाहणं महत्वाचं असेल. नारायण राणे यांचं जे निवासस्थान आहे अधीश बंगला, त्या संदर्भातला हा सगळा प्रकरण आहे आणि अधीश बंगल्याच्या अवैध बांधकामावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. नारायण राणे यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयानं हे अवैध बांधकाम पाडलं जावं असे आदेश दिले होते आणि त्याविरोधात राणेंनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती आणि अखेर आज त्याच्यावर सुनावणी होतीये. गेल्या अनेक दिवसापासून राणेंचं निवासस्थान असलेल्या अधीश बंगल्याचं प्रकरण गाजतंय. लाल मातीतली कुस्ती म्हणजे